नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत पॅकेजिंगची आउटलाईन। मी रेफरन्ससाठी एक इमेज घेतली आहे, तिला मी पेजवरती पीने सेंटर करतो आहे। कोणत्या पण इमेजला आपण सिलेक्ट करून पी प्रेस केलं तर इमेज पेजच्या सेंटरला येते। आता या इमेजला आपण लॉक करूया, राईट क्लिक करून लॉक करू शकतो। आणि वरती ऑब्जेक्टमध्ये ऑप्शन आहे लॉक, कार्टन आहे त्यामध्ये हे स्लीव्स आहेत, चार स्लीव्स आहेत। राईट साईडला पेस्टिंग फ्लॅप, टॉप, बॉटम, या सर्वांचं मिळून कार्टन तयार होतं। तर मी रेक्टँगल टूल्सने चार बॉक्स आधी काढून घेणार आहे। मी ड्रॅग आणि राईट क्लिक करत आहे, ते कॉपी पेस्ट होत आहेत। चार बॉक्स माझे तयार झाले आहेत, त्याला मी आउटलाईन रेड करत आहे, तुम्हाला दिसून येईल। पेस्टिंग फ्लॅपसाठी मी वापस एक रेक्टँगल घेत आहे। एज टू एज मी अलाईन करत आहे। मी कंट्रोल क्यू, कन्वर्ट टू कर्व, मी एजेस आता आपला स्लीव तयार झालेला आहे। आता साइड फ्लॅप, आता आपण साइड फ्लॅप बनवू। मी अजून एक रेक्टॅंगल घेत आहे, मी जर एजला कर्व करतो तर मी ॲडजस्ट करू शकतो त्याला। मी सिलेक्ट केलं, एक कर्व ऑप्शन दिला, माझी लाईन कर्व झाली, माझा एक फ्लॅप तर तयार झाला आहे। मी यालाच डुप्लिकेट करणार आहे। ड्रॅग राईट क्लिक, मिरर ऑप्शन, अलाईन, सेम बॉटमला पण ड्रॅग कॉपी मिरर अलाईन, अगेन मिरर मिरर। आता टॉप फ्लॅप बनवूया, सेम रेक्टेंगल कॉपी,
आता मला माझे कॉर्नर्स राउंड करायचे आहेत. तर वरती ऑप्शन येतं, जर हे लॉकचं बटन चालू असेल तर माझे सर्वे एकत्र कॉर्नर्स होतील. जर मी लॉकचं बटन अनलॉक केलं तर मी फक्त जे कॉर्नर्स मला सेम मी बॉटमला कॉपी केलं, मिरर अलाइन. आपले आउटलाइन तयार झाली आहे पॅकेजची. KLD बोलू शकतो, की लाईन ड्रॉइंग. आता तुम्हाला समजण्यासाठी हे स्लीव्स, पेस्टिंग फ्लॅप, पेस्टिंग इन्सर्ट फ्लॅप, साइड फ्लॅप, हेड, बॉटम.